झाले असा दावा भाजप नेते पियुष गोयल यांनी केला आहे. भारताला सीएएची गरज काय या विषयावर मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते. चित्ररथाला नाकारणं हे नियमाच्या अनुषंगाने झालं आहे. हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहे त्यांना संधी दिली गेली आहे असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांना परवानगी नाकारल्यामुळे भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांशी अक्षातून दुजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर भाजप शासित हरियाणाचा दाखला पियुष गोयल यांनी दिलाय. दरम्यान महाराष्ट्राला यापूर्वी अनेकदा प्रतिनिधित्व नव्हतं. 1972, 1989, 1990, 2000, 2005, 2008 आणि 2013 तसेच 2016 ही वर्ष पहिली तर दोन अपवाद वगळता केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मग मोदीजींनी महाराष्ट्रात पश्चिम बंगाल वगळलं अशी टीका आत्ताच का असा सवाल भाजपाने केला आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम न्यूज, मुंबई.